मी प्राध्यापक सचिन गाडगे. द युनिक फिजिक्स अँड मॅथ्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मागील लेक्चरला आपण लॉगरिथमिक डिफरन्सिएशनचा जो पार्ट होता तो कम्प्लीट केलेला आहे आणि आज आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपला जो आजचा टॉपिक आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. पण तत्पूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की काय होतं की आपले जे यूट्यूबवर आपण व्हिडिओ टाकतो आहे काही व्हिडिओ अपलोड होण्यासाठी म्हणजे 20 मिनिटातही अपलोड होत आहेत आणि काही व्हिडिओ एक एक दिवससुद्धा अपलोड होत नाही. त्याच्यामुळे कधी कधी काय होतात की अचानक तुम्हाला 3 व्हिडिओ मिळत आहेत किंवा अच्छा एखाद्या दिवशी मिळत पण नाही. त्याचं कारण हे की कधी कधी अपलोड व्हायला खूप काय होतं एक त्रास होतोय. तर थोडंसं तुम्ही तेवढं ॲडजस्ट करून घ्या. तर आपल्याला आज घेऊन जायचा टॉपिक डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. पण इम्प्लिसिटच्या पूर्वी आपल्याला एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय ते काय करायचं आहे शिकायचं. एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय लक्षपूर्वक पहा. आपलं गणित आत्तापर्यंत काय होतं वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x + 1. हे वाय हे जे व्हेरिएबल आहे हे कशामध्ये एक्सप्रेस केलं होतं दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये. मग मी म्हणतो इफ व्हेरिएबल वाय इज एक्सप्रेस्ड इन अनादर व्हेरिएबल एक्सप्रेस्ड इन अनादर व्हेरिएबल एक्स. इफ व्हेरिएबल वाय इज एक्सप्रेस्ड इन अनादर व्हेरिएबल एक्स. इफ व्हेरिएबल वाय इज एक्सप्रेस्ड इन अनादर व्हेरिएबल एक्स देन वाय इज कॉल्ड ॲज इम्प्लिसिट किंवा एक्सप्लिसिट फंक्शन. इट्स कॉल्ड ॲज अ एक्सप्लिसिट फंक्शन. लक्षात आलं. आणि मग फॉर एक्झाम्पल y is equal to suppose root x, y is equal to sin x. लक्षात आलं y कशात एक्सप्रेस केला फक्त एका व्हेरिएबलमध्ये. तर त्याला काय म्हणत होते इम्प्लिसिट. याचा अर्थ आत्तापर्यंत आपण जेवढे डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम पाहिले ते सगळे कुठले होते एक्सप्लिसिट फंक्शनचे. आता आपल्याला शिकायचं इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय. इफ नायदर एक्स नॉर वाय कॅन बी एक्सप्रेस्ड एक्सप्लिसिटली देन एक्स आणि वायला जर तुम्ही काय एक्सप्लिसिटली जर एक्सप्रेस होत नसेल एक्स आणि वाय तर ते काय असेल 100% इम्प्लिसिट फंक्शन. इफ नायदर एक्स नॉर वाय कॅन बी एक्सप्रेस्ड एक्सप्लिसिटली देन इट इज कॉल्ड काय इम्प्लिसिट फंक्शन. इट इज कॉल्ड ॲज अ इम्प्लिसिट फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल कुठले टू व्हेरिएबल एक्स अँड वाय. लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक्स आणि वायचं कॉम्बिनेशन असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 2xy + y² इज इक्वल टू 0. हे एक्झाम्पल झालं कोणाचं इम्प्लिसिट फंक्शनचं. म्हणजे एकाच वेळेस एक्स आणि वाय एकत्रपणे असतील. आपण म्हणतोय द जनरल फॉर्म ऑफ इम्प्लिसिट फंक्शन with two variables. आता टू व्हेरिएबल्स आपण एक्स आणि वाय म्हणणार आहे इज गिवन बाय एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स आणि वाय काय असणार आहे एकाच वेळेस तुमच्याकडे प्रेझेंट असणार. हे एक एक्झाम्पल टाकलं. दुसरं कुठलंही मी एक्झाम्पल टाकतो एक्स प्लस एक्स वाय प्लस रूट ऑफ वाय इज इक्वल टू 0. लक्षात आलं. एक्सप्लिसिट म्हणजे काय. इफ व्हेरिएबल एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस केला असेल तर त्याला म्हणायचं एक्सप्लिसिट. इथे दोघांपैकी एकही नाही म्हणजे काय नायदर एक्स नॉर वाय कॅन बी एक्सप्रेस एक्सप्लिसिटली देन इट इज कॉल्ड ॲज अ इम्प्लिसिट फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल एक्स अँड वाय. लक्षात येते. नायदर एक्स नॉर वाय कॅन बी एक्सप्रेस एक्सप्लिसिटली. एक्सप्लिसिटली म्हणजे काय वन व्हेरिएबल इज एक्सप्रेस्ड ॲज अ फंक्शन ऑफ ए अनादर व्हेरिएबल. इफ व्हेरिएबल वाय इज एक्सप्रेस्ड इन अनादर व्हेरिएबल एक्स देन वाय इज कॉल्ड ॲज अ एक्सप्लिसिट फंक्शन. लक्षात आलं.
आता आपल्याला डायरेक्टली एक्झरसाइजला सुरुवात करायची. म्हणजे एक्झरसाइजमध्ये आपण दोन क्वेश्चन कम्प्लीट केलेले आहेत, तर आपल्याला तिसरा क्वेश्चन या ठिकाणी कम्प्लीट करायचा आहे किंवा सुरुवात करायची. एक्झरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 3 काय क्वेश्चन नंबर 3 तुम्ही आता पाहतो. तर क्वेश्चन नंबर 3 आहे फाइंड डी वाय बाय डी एक्स. फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ, आणि पहिला प्रॉब्लेम आहे रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ऑफ ए. पहिला प्रॉब्लेम सोपा आहे, आपल्याला डी वाय बाय डी एक्स शोधायचं आहे. हे कुठलं फंक्शन आहे, एक्सप्लिसिट का इम्प्लिसिट, इम्प्लिसिट ह्या हिशोबाने. रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ए. आता वाय मिळणारच नाही आपल्याला, लेट रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ऑफ ए. डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी बाय डी एक्स रूट एक्स प्लस डी बाय डी एक्स रूट ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स रूट ऑफ ए. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह किती येईल, 1/2 टाइम्स रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे इन टू डेरिव्हेटिव्ह जर काढायचं झालं तर असं येतं डी एक्स बाय डी एक्स, म्हणजे तो कॅन्सल होतो. प्लस रूट वायच डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट वाय इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. वायच डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, डी वाय बाय डी एक्स. रूट ए कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं, 0. बरोबर, 1/2 टाइम्स रूट वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, ही टर्म उचलली इकडे नेली, काय झाली, मायनस 1/2 टाइम्स ऑफ रूट एक्स. हा टू कॅन्सल झाला, हा रूट वाय इकडे आला तर गुणिले झाला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस रूट वाय अपॉन रूट ऑफ एक्स. याला तुम्ही सिम्प्लिफिकेशन फक्त जर द्यायचं झालं तर कसं लिहू शकता, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस रूट ऑफ वाय अपॉन एक्स. लक्षात येते, मायनस रूट ऑफ वाय अपॉन एक्स. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की वाय जे आहे ना, वाय त्याला इथं तुम्ही कंपोजिट फंक्शन घ्यायचं. म्हणजे समजा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर 2y इंटू काय करायचा, डी वाय बाय डी एक्स. लक्षात ठेवा, रूट वाय असेल तर 1/2 रूट वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. साईन वाय असेल तर साईन वायचा डेरिव्हेटिव्ह काय लिहायचा, कॉस वाय इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. लक्षात आलं, फक्त वायच्या बाबतीमध्ये थोडासा काय असणार आहे, ते चेंज असणार आहे. हे झालं आपलं पहिल्या प्रॉब्लेमचं आन्सर. आता आपण सुरुवात करतोय दोन नंबरच्या प्रॉब्लेमला. पाहूया दोन नंबरचा प्रॉब्लेम काय आहे तो. दोन नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे एक्स रूट एक्स प्लस वाय रूट वाय इज इक्वल टू ए रूट ए. एक्स रूट एक्स प्लस वाय रूट वाय इज इक्वल टू ए रूट ए. हा सुरुवात केली लेट, वाय म्हणायचं नाही आता, एक्स रूट एक्स प्लस वाय रूट वाय इज इक्वल टू ए रूट ए. आता लक्ष द्या, इथे घातांकाचा नियम आपला ए रूट ए, बरोबर ना. तर हा होईल ए इंटू ए रेस टू हाफ. घातांकाच्या नियमानुसार पॉवरची बेरीज 1/2, म्हणजे ए रेस टू किती होईल तुमचा, 3/2. म्हणजे एक्स रूट एक्सचं उत्तर काय येईल, एक्स रेस टू 3/2. वाय रूट वायचं उत्तर किती येईल, वाय रेस टू 3/2. आणि याचं उत्तर किती येईल, लक्षात आलं. आता म्हणायचं आहे डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी बाय डी एक्स एक्स रेस टू 3/2 प्लस डी बाय डी एक्स वाय रेस टू 3/2 इज इक्वल टू डी बाय डी एक्स ए रेस टू 3/2. बरोबर, एक्स रेस टू 3/2, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा डेरिव्हेटिव्हचा, काय येतो, एन एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजे हा होईल 3/2 एक्स रेस टू 3/2 मायनस 1. दीडमधून एक गेला तर किती राहील, अर्धा. लक्षात आलं, प्लस 3/2 पुढे आला, वायचा पॉवर हाफ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती झाला, 0. बरोबर, आता सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला. हा 3/2 हा 3/2 कॉमन काढला, तिकडे गेला 0/3/2 का होईल, 0. हा झाला एक्स रेस टू हाफ प्लस वाय रेस टू हाफ इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. ही प्लस टर्म तिकडे उचलून न्या, शिफ्ट करा, ती मायनस होईल. म्हणजे काय होईल तुमची, वाय रेस टू हाफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस एक्स रेस टू हाफ.
आता ही जी गुणुले टर्म आहे ही इकडे आल्यावर काय होईल, भागिले डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस एक्स रेस टू हाफ अपॉन वाय रेस टू हाफ. आता एक छेद दोन म्हणजेच काय, हाफ म्हणजेच काय, रूट, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो रूट ऑफ एक्स अपॉन वाय. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस रूट ऑफ एक्स अपॉन वाय. लक्षात आलं, हा झाला तुमचा दोन नंबरचा प्रॉब्लेम या ठिकाणी कम्प्लीट. आता आपल्याला सुरुवात करायची तीन नंबरच्या प्रॉब्लेमला. तीन नंबरचा काय प्रॉब्लेम आहे तो पाहूया आपण. आता तीन नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे एक्स प्लस रूट ऑफ एक्स वाय प्लस वाय इज इक्वल टू वन. एक्स प्लस रूट एक्स वाय प्लस वाय इज इक्वल टू वन. हा सुरुवात करूया, लेट एक्स प्लस रूट ऑफ एक्स वाय प्लस वाय इज इक्वल टू वन. काय करणार, डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणून काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी बाय डी एक्स एक्स प्लस डी बाय डी एक्स रूट एक्स वाय प्लस डी बाय डी एक्स वाय. डी बाय डी एक्स वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स हा वन. एक्स डेरिव्हेटिव्ह किती आलं, वन प्लस, आता लक्ष द्या, रूट ऑफ एफ ऑफ एक्स. सो जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर किती येतं ते, वन ऑफ ऑन टू टाइम्स रूट ऑफ एफ ऑफ एक्स, आणि इन टू रूटच्या आतमध्ये जो असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह, ह्या नियमानुसार याचं डेरिव्हेटिव्ह वन ऑफ ऑन टू टाइम्स रूट ऑफ एक्स वाय इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, एक्स वाय प्लस डी वाय बाय डी एक्स, आणि वनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, झिरो. आता लक्षपूर्वक पहा, या ठिकाणी एक आणि दोन दोन टर्म आहे, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. वन प्लस वन ऑफ ऑन टू रूट एक्स वाय इंटू एक्स इंटू सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे एक्स फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो. आता आपलं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे, वन प्लस काय होते बा, ह्या रूट एक्स वायने आतमध्ये गुणून घेऊ, एक्स अपॉन टू टाइम्स रूट ऑफ एक्स वाय डी वाय बाय डी एक्स. हा वाय आहे इथे, वाय अपॉन टू टाइम्स रूट ऑफ एक्स वाय इंटू एक्स डेरिव्हेटिव्ह किती आला, वन प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय झालं तुमचं, झिरो. लक्ष देते, आता आपल्याला काय करायचं आहे ते लक्षपूर्वक तुम्ही लक्ष द्या. वन प्लस हा रूट एक्स आहे, ह्या एक्स बरोबर कॅन्सल झाला तर तुमचं हे काय होईल, रूट ऑफ एक्स अपॉन वाय आणि हा हाफ राहील तसंच. लक्षात आलं, एक्स बरोबर रूट गेला इंटू डी वाय बाय डी एक्स, वाय गेला रूट वाय बरोबर, म्हणजे वरती राहिला वाय, म्हणजे हा वन हाफ रूट ऑफ वाय अपॉन एक्स इथे प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो. आता आपल्याला काय करायचं, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एकत्र करायच्यात, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एकत्र करायच्यात आणि उरलेल्या टर्म एकत्र करायच्यात. मग पाहूया काय होते, वन प्लस वन हाफ रूट ऑफ वाय बाय एक्स, आणि आता डी वाय बाय डी एक्स जर कॉमन घेतलं तर काय येते बा, इथे समजा हा घेतला इथे वन, इथून वन प्लस वन हाफ रूट ऑफ एक्स अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय आलं, झिरो. ह्या डी वाय बाय डी एक्स मधून काय घेतलं, वन, आणि इथून वन हाफ रूट एक्स अपॉन वाय. लक्ष येते, आता समजा ह्या टर्मला उचलून तिकडे घेऊन जाऊ आपण, म्हणजे काय होईल, वन प्लस वन हाफ रूट ऑफ एक्स अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वन प्लस वन बाय टू रूट ऑफ वाय बाय एक्स. झालं, आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे फक्त, ह्या टू ने इकडे मल्टिप्लाय केलं किंवा टू टाइम्स रूट वाय नाही तर हा होईल टू टाइम्स रूट वाय प्लस रूट एक्स अपॉन टू टाइम्स रूट ऑफ वाय. टू रूट वायने याला गुणलं इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय होईल पा, मायनस, इथे पण गुणलं तर काय होईल, टू टाइम्स रूट एक्स प्लस रूट वाय अपॉन टू टाइम्स रूट ऑफ एक्स. हा टू कॅन्सल होईल ह्या टू बरोबर, आणि ह्या टर्म आता फक्त काय करून घ्या, फिरून घ्या. देअर फोर
डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू माइनस चिन्ह आहे तसंच हा रूट वाय इथे घेतला रूट वाय इंटू ब्रॅकेट टू टाइम्स रूट एक्स प्लस रूट वाय हा रूट एक्स बाहेर घेतला अफॉन रूट एक्स आणि ही टर्म इकडे आणली अफॉन टू टाइम्स रूट वाय प्लस रूट ऑफ एक्स. लक्ष देते ह्या पद्धतीने तुम्हाला याचं काय मिळून जाईल उत्तर मिळून जाईल. मला फक्त पुस्तकामध्ये एकदा याचं उत्तर चेक करून घेऊ द्या की काय उत्तर नक्की आहे. तर पुस्तकामध्ये याचं उत्तर हेच आहे म्हणजे माझ्या मते याच्यापेक्षा पुढे काही सिम्प्लिफिकेशनला जायची गरज नाही. लक्षात आलं हेच उत्तर आहे. त्याच्या मग व्यवस्थित फक्त इथं रूट एक्स वायचं रेडू कसं घेतलंय वन ऑफ वन टू टाइम्स रूट एक्स वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय आणि या एक्स वायला प्रोडक्ट रूल वापरला फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट वायचं रेडू डी वाय बाय डी एक्स ह्या हिशोबाने हा एक्स आहे आणि एक्स ऑफ वन काय आहे लक्ष द्या टू टाइम्स रूट ऑफ एक्स वाय. तर हा आपण असं लिहू शकतो का रूट एक्स ऑफ वन रूट एक्स ऑफ वन टू टाइम्स ऑफ रूट एक्स इंटू रूट वाय हा याच्याशी कॅन्सल झाला तर काय होईल आपला वन हाफ रूट ऑफ एक्स ऑफ ऑन वाय. कुठे गेली ती टर्म हा वन हाफ रूट ऑफ एक्स ऑफ ऑन वाय. लक्षात आलं हा प्रॉब्लेम झाला आपला तिसरा या ठिकाणी कम्प्लीट. आता आपण मांडणार आहे चौथा प्रॉब्लेम. चौथा प्रॉब्लेम आहे एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 81. इथं दोनदा प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. किती वेळा दोनदा पहा लक्ष द्या लेट एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 81. आता आपल्याला काय करायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आपण म्हणतो डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय डी एक्स एक्स क्यूब प्लस डी वाय डी एक्स एक्स स्क्वेअर वाय प्लस डी वाय डी एक्स एक्स वाय स्क्वेअर प्लस डी वाय डी एक्स वाय क्यूब इज इक्वल टू डी वाय डी एक्स कॉन्स्टंट म्हणजेच 81. एक्स क्यूबचं रिलेटिव्ह माहिती आहे 3x² प्लस इथे मात्र प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. प्रोडक्ट रूल काय प्रोडक्ट रूल काय डी वाय डी एक्स यू इन टू वी फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट बरोबर. मग आता इथं एक्स स्क्वेअर आहे फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू डी बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर. परत इथे प्रोडक्ट रूल एक दोन परत एकदा फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल थ्री टाइम्स वाय स्क्वेअर इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला काय आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो. हा झाला तुमचा 3x² प्लस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस वाय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x प्लस एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2y बरोबर इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 1 प्लस 3y स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय झाला 0. आता आपल्याला काय करायचं डी वाय बाय डी एक्सचा टर्म कलेक्ट करायचा आणि बाकीचा टर्म 3x² अधिक हा किती झाला 2xy ज्याच्यामध्ये काय नाही त्या टर्म गोळा करायचा डी वाय बाय डी एक्स 3x² प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर आणि आता डी वाय बाय डी एक्स असणार आहे टर्म 1, 2 आणि 3 डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा काय राहील x² प्लस इथे 2xy प्लस 3y² डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. ही टर्म उचलायची आणि इकडे न्यायची ती काय होईल मायनस देअरफोर x² प्लस 2xy प्लस 3y² डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 3x² प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर देअरफोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 3x² प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर अफॉन x² प्लस 2xy प्लस 3y² लक्ष येते. आता मला फक्त याचं उत्तर चेक करून घ्यायचं आहे. याचं उत्तर आहे
माइनस 3x² प्लस 2xy प्लस y² अपॉन x² प्लस 2xy प्लस 3y² हाँ अगदी बरोबर आहे. लक्षात आलं काय केलं इथे फक्त दोनदा प्रोडक्ट रूल वापरलाय आणि वाय क्यूबचं रिलेटिव्ह काय घेतलंय 3y² इंटू dy बाय dx विसरायचं नाही हा. वाय स्क्वेअरचं रिलेटिव्ह काय घेतलंय 2y इंटू dy बाय dx. लक्षात आलंय म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तुम्ही असं लक्षात ठेवा काय dy dx y रेस टू n तर याचं डेरिव्हेटिव्ह n y रेस टू n मायनस 1 इंटू dy बाय dx. एक फॉर्म्युला म्हणून रिमेंबर करा वाटलं सर y रेस टू n चं डेरिव्हेटिव्ह काय n इंटू वाय रेस टू एन मायनस 1 इंटू dy बाय dx. लक्षात आले चौथा प्रॉब्लेम आपला या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. नंबरच्या प्रॉब्लेमला आता आपण सुरुवात करतोय. पाच नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो काय आहे पा. पाच नंबरचा प्रॉब्लेम x² इंटू y² मायनस टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ x² प्लस y² इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ रूट ऑफ x² प्लस y² पा. थोडंसं काय केलं त्याने वेगळ्या पद्धतीने प्रॉब्लेम मांडलेला आहे त्याच्यामुळे आपलं वाटतं की अवघड वगैरे आहे तर माझ्या मते खूप सोपा आहे हा. x² इंटू y² मायनस टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ x² प्लस y² इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ रूट ऑफ x² प्लस y² ही जी टर्म आहे मायनस ती पलीकडे घेऊन जा ती काय होईल तुमची प्लस होईल म्हणजे तुम्हाला उत्तर काय मिळेल x² इंटू y² इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ x² प्लस y² प्लस कॉट इनवर्स ऑफ x² प्लस y² पा. आता मी काय सांगतोय ते लक्ष द्या. बाय फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला वापरतोय ते पा. टॅन इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x इज इक्वल टू पाय बाय टू. म्हणजे जर टॅन इनवर्स आणि कॉट इनवर्सची बेरीज असेल आणि दोघांचा जर अँगल सेम असेल तर त्याचं उत्तर किती येतं पाय बाय टू. म्हणजे इथं एक्स असेल तर इथं पण काय पाहिजे एक्स पाहिजे. मग इथं लक्ष द्या इथं हा जो अँगल आहे तो काय रूट x² प्लस y² इथं अँगल काय रूट x² प्लस y² आणि मिडलला प्लस साईन आहे याचा अर्थ ह्या राईट साईडचं उत्तर किती येईल पाय बाय टू. देअरफोर अबो इक्वेशन बिकम्स काय होईल अबो इक्वेशन x² इंटू y² इज इक्वल टू पाय बाय टू बरोबर. आता आपण याचं रूट घेऊ शकतो टेकिंग स्क्वेअर रूट अजून सोपं होईल म्हणून एक्स इंटू वाय इज इक्वल टू रूट ऑफ पाय बाय टू. आता म्हणायचे डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स dy dx x इंटू वाय इज इक्वल टू dy dx रूट ऑफ पाय बाय टू. डाव्या बाजूला प्रोडक्ट रूल वापरायचा फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. पाय बाय टू कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं झिरो. हा झाला तुमचा एक्स dy बाय dx प्लस वाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 1 एक्स dy बाय dx प्लस वाय इज इक्वल टू 0 हा वाय तिकडे घेऊन जा एक्स dy बाय dx इज इक्वल टू मायनस वाय देअरफोर dy बाय dx इज इक्वल टू मायनस वाय बाय एक्स dy बाय dx इज इक्वल टू मायनस वाय अपॉन एक्स. लक्षात आलं हा तुमचा पाच नंबरचा प्रॉब्लेम काय झालेला आहे या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. सुरुवात करणार आहे सहा नंबरच्या प्रॉब्लेमला. काय आहे सहा नंबरचा प्रॉब्लेम ते आता आपण पाहूया. सिक्स नंबरचा प्रॉब्लेम आहे एक्स इंटू ई रेस टू वाय प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1 एक्स इंटू ई रेस टू वाय प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1 लेट प्रॉब्लेम तर लिहू आपण लेट एक्स ई रेस टू वाय प्लस वाय ई रेस टू एक्स इज इक्वल टू किती 1. लगेच काय करायचं आता डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा dy dx x इंटू ई रेस टू वाय प्लस dy dx y इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू dy dx 1 बरोबर. इथे एक टर्म दोन टर्म एक टर्म दोन टर्म म्हणजे प्रोडक्ट रूल वापरायचं आहे दोनदा. मग फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म हे झालं पहिल्याचं सिम्प्लिफिकेशन प्लस फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म
प्लस सेकंड टर्म इनटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू कॉन्स्टेंट डेरिवेटिव कितनी जीरो एक्स ई रेस टू वाई डेरिवेटिव ई रेस टू वाई इनटू वाई डेरिवेटिव डी वाई बाय डी एक्स ई रेस टू वाई एक्स डेरिवेटिव कितनी वन प्लस वाई ई रेस टू एक्स डेरिवेटिव ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स वाई डेरिवेटिव झालं डी वाई बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो. आता डी वाय बाय डी एक्स च्या टर्म कलेक्ट करा आणि बाकीच्या टर्म कलेक्ट करा. बाकी काय राहते शिल्लक ई रेस टू वाय प्लस वाय ई रेस टू एक्स प्लस डी वाय बाय डी एक्सला कोण येतं एक्स ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो. ही टर्म उचला इकडे ना ती मायनस होईल देअरफोर एक्स ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स dy by dx is equal to minus e raised to y plus y e raised to x. बरोबर. आता ही जी गुणिले टर्म आहे ही इकडे येणार काय होईल फक्त भागिले म्हणजे काय होईल शेवटची ओळ dy by dx is equal to dy by dx is equal to minus e raised to y plus y e raised to x whole divided by x e raised to y प्लस ई रेस टू एक्स. लक्षात आलं सोपं आहे. हा झाला आपला सहा नंबरचा प्रॉब्लेम कम्प्लीट. आता आपण सुरुवात करतोय सात नंबरच्या प्रॉब्लेमला. काय आहे तो सात नंबरचा प्रॉब्लेम ई रेस टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स मायनस वाय. अँगल आहे कॉस एक्स मायनस वाय. अँगल किती आहे एक्स मायनस वाय. सुरुवात केली लेट e raised to x plus y is equal to cos of x minus y. लगेच सुरुवात केली differentiate with respect to x derivative घेतोय d by dx e raised to x plus y is equal to d by dx cos of x minus y. आता e raised to f of x derivative जर काढायचं असेल तर काय येतं e raised to f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर म्हणजेच इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग ह्या हिशोबाने काय होईल पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय बरोबर इज इक्वल टू. आता हे झालं कॉम्पोजिट फंक्शन. कॉस डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अँगल. कोण आहे अँगल एक्स मायनस वाय. याला सिम्प्लिफाय करू ई रेस टू एक्स प्लस वाय एक्स डेरिव्हेटिव्ह वन वाय डेरिव्हेटिव्ह काय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय. एक्स डेरिव्हेटिव्ह वन मायनस वाय डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. सिम्प्लिफाय करू याला. आता आपण ई रेस टू एक्स प्लस वाय ने वनला म्हणलं तर ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनसने गुणत चला मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय. मायनस मायनस काय झाला प्लस साईन ऑफ एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. आता डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एका बाजूला घेऊया आपण म्हणजे ईला इकडे घेऊया आणि ह्या टर्म काय करूया पलीकडे नेऊया विदाऊट डी वाय बाय डी एक्सच्या. म्हणजे तो काय होईल ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स ओरिजिनल टर्म लेफ्ट साईडची मायनस साईन ऑफ x minus y dy by dx is equal to right side ची पहिली टर्म आहे minus sin of x minus y आणि ही टर्म इकडे आली तर ती काय होईल minus e raised to x plus y. आता लक्ष द्या dy by dx कॉमन घेतला तर हा होईल e raised to x plus y minus sin of x minus y आणि याला स्क्वेअर ब्रॅकेट इंटू dy by dx इज इक्वल टू राईट साईडला आपण जर निगेटिव्ह साईन कॉमन काढलं म्हणजे मायनस साईन तर काय होईल साईन ऑफ एक्स मायनस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय बरोबर. आता हा इकडे गुणले इकडे आल्यावर काय होईल भागिले होईल म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय डिवायडेड बाय e raised to x plus y minus sine of x minus y. लक्षात आलं हा प्रॉब्लेम या ठिकाणी काय झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे. पुस्तकात मी आन्सर चेक केलं तर पुस्तकामध्ये फक्त याला प्लस चिन्ह आहे तर फक्त एक स्टेप करावी लागेल
की ह्या छेदामधून मायनस साइन कॉमन काढा. जर छेदातून मायनस साइन बाहेर काढलं तर हा मायनस आणि छेदाचा मायनस हा प्लस होईल. हा होईल साइन एक्स मायनस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय अपॉन मायनस कॉमन काढल्यामुळे हा प्लस झाला, तो झाला साइन एक्स मायनस वाय आणि हा मायनस झाला मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. फक्त पुस्तकामध्ये एवढा तुमचा थोडासा बदल आहे. इथपर्यंत जरी सोडलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण सुरुवात करूया लगेच आठ नंबरच्या प्रॉब्लेमला. काय आहे आठ नंबरचा प्रॉब्लेम तो आता मी फळ्यावर मांडतोय. आठ नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे आठ नंबर कॉस ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय. कॉस एक्स वाय इज इक्वल टू काय एक्स प्लस वाय. अँगल आहे इथं एक्स इंटू वाय. लेट कॉस ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय. लगेच सुरू करायचं. काय सुरू करायचं? डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी वाय डी एक्स कॉस ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डी वाय डी एक्स एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स. हा कॉम्पोजिट फंक्शन. कॉस डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन ऑफ एक्स वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अँगल म्हणजेच कोण एक्स वाय इज इक्वल टू एक्स डेरिव्हेटिव्ह वन वायचं डेरिव्हेटिव्ह झालं डी वाय बाय डी एक्स. हा झाला मायनस साइन ऑफ एक्स वाय. आता इथे एक टर्म दोन टर्म म्हणजे प्रोडक्ट रूल. काय प्रोडक्ट रूल? फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू वन प्लस डी वाय बाय डी एक्स. सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. बघता आपल्याला मायनस साइन ऑफ अँगल एक्स वाय एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू एक्स डेरिव्हेटिव्ह वन इज इक्वल टू वन प्लस डी वाय बाय डी एक्स. आता ह्या मायनस साइन या आतमध्ये गुणून घेऊया तर तो होईल मायनस एक्स सुरुवातीला लिहिला साइन एक्स वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. मायनसने गुणलं तर हा झाला मायनस वाय इंटू साइन ऑफ एक्स वाय अँगल एक्स वाय इज इक्वल टू वन प्लस डी वाय बाय डी एक्स. आता लक्ष द्या डी वाय बाय डी एक्सची टर्म समजा मी तिकडे शिफ्ट केली तर ती काय होईल? तिकडे जाताना प्लस होईल आणि हा वन जर इकडे शिफ्ट केला तर तो काय होईल? मायनस होईल. म्हणजे काय होईल? हे मायनस वाय साइन ऑफ एक्स वाय मायनस वन इज इक्वल टू हा राईट साईडचा ओरिजिनल डी वाय बाय डी एक्स. हा शिफ्ट केल्यानंतर झाला प्लस एक्स साइन ऑफ एक्स वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. आता राईट साईडला डी वाय बाय डी एक्स काय दिसतोय तुम्हाला? कॉमन, बरोबर. आणि लेफ्ट साईडला पण तुम्ही मायनस साइन कॉमन घेऊ शकता इथे. म्हणजे हा होईल मायनस वाय साइन ऑफ एक्स वाय प्लस वन इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स गेला तर इथं राहिला वन प्लस एक्स साइन एक्स वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. आता डी वाय बाय डी एक्स एका बाजूला ठेवायचा म्हणजे मी इथं लिहितो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ही टर्म आहे तशीच मायनस वाय साइन ऑफ एक्स वाय प्लस वन. ही जी गुणले होती ती इकडे येताना काय होईल? भागिले होईल. म्हणजे काय होईल? अफ ऑन वन प्लस एक्स साइन ऑफ काय होईल? एक्स साइन ऑफ एक्स वाय. हा झाला तुमचा आठ नंबरचा प्रॉब्लेम या ठिकाणी कम्प्लीट. नऊ नंबरच्या प्रॉब्लेमला आता आपण सुरुवात करतोय. नऊ नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे ई रेस टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स अफ ऑन वाय. ई रेस टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स अफ ऑन वाय. आता एका फंक्शनच्या डोक्यावर दुसरं फंक्शन, परत त्याच्या डोक्यावर दुसरे. आता आपल्याला काय करावं लागेल? ते लॉग अप्लाय करावं लागेल. सगळ्यात सुरुवातीला किमान प्रॉब्लेम तर लिहू. ई रेस टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स अफ ऑन वाय. अप्लाय लॉग on both sides, therefore log of e raised to x minus y is equal to log of x upon y. आता लॉगचा तिसरा नियमानुसार ही जी टर्म आहे ही फ्रंटला येईल. म्हणजे ही काय होईल? ई रेज टू एक्स मायनस वाय इंटू लॉग ई इज इक्वल टू लॉगचा भागाकार असेल तर लॉगचे काय होईल? वजा बाकी लॉग एक्स मायनस लॉग ऑफ वाय. काय काय केलं सिन्स ते दाखवतो इथं. लॉग ऑफ एम रेस टू एन, तर याचं उत्तर काय आलं? एन लॉग एम.
आणि लॉग ऑफ एम ऑफ ऑन एन, तर याचं उत्तर किती आलं, लॉग एम मायनस लॉग ऑफ एन, लॉग एम मायनस लॉग ऑफ एन. आता लॉग ई ची किंमत किती असते, वन असते. ई रेस टू एक्स मायनस वाय इन टू वन इज इक्वल टू लॉग एक्स मायनस लॉग वाय, सिन्स लॉग ई इज इक्वल टू काय असतो आपला, वन. हा झाला तुमचा ई रेस टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू लॉग एक्स मायनस लॉग ऑफ वाय. आता झाले सिम्प्लिफिकेशन कम्प्लीट. आता घ्यायचं डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स ई रेस टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स लॉग ऑफ एक्स मायनस डी बाय डी एक्स लॉग ऑफ वाय. ई रेस टू एफ ऑफ एक्स रेटिव काय, ई रेस टू एफ ऑफ एक्स इन टू एफ ऑफ एक्स रेटिव किती, एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे हा ई रेस टू एक्स मायनस वाय इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस वाय. लॉग एक्स रेटिव वन ऑफ ऑन एक्स मायनस लॉग वायच रेटिव वन ऑफ ऑन वाय डी वाय बाय डी एक्स. लॉगरिथमिक डिफरन्सिएशनमध्ये फॉर्म्युला पाठ करून ठेवा असं तुम्हाला मी सांगितलं होतं. देअरफोर ई रेस टू एक्स मायनस वाय, एक्स रेटिव वन, वायच रेटिव काय झाला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन ऑफ ऑन एक्स मायनस वन ऑफ ऑन वाय डी वाय बाय डी एक्स. लेफ्ट साईडला सिम्प्लिफिकेशन यांनी आतमध्ये गुणत झाला, ई रेस टू एक्स मायनस वाय ने वन ला गुणलं, ई रेस टू एक्स मायनस वाय मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय इन टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन ऑफ ऑन एक्स मायनस वन ऑफ ऑन वाय डी वाय बाय डी एक्स. आता आपल्याला काय करायच्या आहेत, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म कलेक्ट करायच्या आहेत. समजा मी याला इकडं आणला आणि याला तिकडं नेला, तर हा इकडं आल्यावर काय होईल, प्लस वन ऑफ ऑन वाय डी वाय बाय डी एक्स मिडल साईन मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन ऑफ ऑन एक्स. आणि ही प्लस इकडे आल्यावर मायनस होईल, मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय. लेफ्ट साईडला डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्या, वन ऑफ ऑन वाय मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय इन टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथे जर तिरकस गुणाकार केला तर वन मायनस एक्स ई रेस टू काय होईल रे, ई रेस टू एक्स मायनस वाय ऑफ ऑन एक्स. इथं पण तिरकस गुणाकार करा, हा काय होईल वन मायनस वाय ई रेस टू एक्स मायनस वाय ऑफ ऑन वाय इन टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन मायनस एक्स ई रेस टू एक्स मायनस वाय ऑफ ऑन एक्स. देअरफोर लास्ट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा वाय इकडे भागिले इकडे आल्यावर गुणले झाला वाय ऑफ ऑन एक्स इन टू काय पा, वन मायनस एक्स इन टू ई रेस टू एक्स मायनस वाय ऑफ ऑन, हे इकडे गुणले इकडे आल्यावर भागिले वन मायनस वाय इन टू ई रेस टू एक्स मायनस वाय. लक्षात आलं, हा झाला तुमचा 9 नंबरचा प्रॉब्लेम कम्प्लीट. पाहून घ्या व्यवस्थित. आता आपण ह्या क्वेश्चनचा जो शेवटचा प्रॉब्लेम आहे 10 नंबरचा तो सुरुवात करतो. एक्स साईन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय मायनस कॉस ऑफ एक्स मायनस वाय. शेवटचा प्रॉब्लेम आहे 10 नंबरचा प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 3 मध्ये. म्हणजे इम्प्लिसिटचा क्वेश्चन इथे कम्प्लीट होईल. लेट प्रॉब्लेम लिहून घेऊया, एक्स प्लस साईन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय मायनस कॉस ऑफ एक्स मायनस वाय. आता आपल्याला घ्यायचं डेरिव्हेटिव्ह म्हणून आपण म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा काय होईल, हा डी बाय डी एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस डी बाय डी एक्स सेकंड टर्म कोण आहे, साईन एक्स प्लस वाय, तर तिचा डेरिव्हेटिव्ह साईन एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, डी वाय बाय डी एक्स मायनस डी बाय डी एक्स कॉस ऑफ एक्स मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, वन. हे कॉम्पोजिट फंक्शन, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस वाय इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ अँगल म्हणजेच अटॅच फंक्शन कोण आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ अटॅच फंक्शन म्हणजेच अँगल एक्स मायनस वाय. काय होईल इकडे पहा, वन प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला वन, वायचा डेरिव्हेटिव्ह किती आला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स मायनस मायनस प्लस साईन ऑफ एक्स मायनस वाय, एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स.
आता जस्ट फक्त सिंप्लिफिकेशन, डेरिवेटिव कंप्लीट झालं. वन प्लस ह्या टर्मने आतमध्ये गुणा, हाउ विल कॉस ऑफ एक्स प्लस वाय प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स ह्या टर्मने आतमध्ये गुणा प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय डी वाय बाय डी एक्स. लक्षात येते? आता आपल्याला काय करायचं आहे ते पहा. डी वाय बाय डी एक्सच्या टर्म आपल्याला कलेक्ट करायच्या आहेत. आता ही एक टर्म आहे फक्त, ती पलीकडे घेऊन जाऊ आणि इला इकडे घेऊन येऊ. म्हणजे हा काय होईल, वन प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय इज इक्वल टू ही फर्स्ट टर्म डी वाय बाय डी एक्स, सेकंड टर्म मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय डी वाय बाय डी एक्स, आणि आता ही प्लस तिकडे चालली ती काय झाली मायनस मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. राईट साईडला डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला तर काय होईल ते पाहू. आता वन प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय इज इक्वल टू इथं शिल्लक राहिला वन मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय आणि सगळ्याला गुणिले काय डी वाय बाय डी एक्स. आता ही गुणिले जी टर्म आहे ती इकडे येताना फक्त काय होईल भागिले होईल, म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय डिवाइडेड बाय वन मायनस साईन ऑफ एक्स मायनस वाय मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय. लक्षात आलं? हे झालं आपल्या 10 नंबरच्या प्रॉब्लेमचं आन्सर या ठिकाणी कम्प्लीट. लक्षात येते सोपा आहे हा पूर्ण क्वेश्चन या ठिकाणी मी काय केलेला आहे कम्प्लीट केलेला आहे.